गाडीचा एसी सुरू करून घेतलेली क्षणभर विश्रांती जीवावर बेतू शकते. विक्रोळीत गाडीत गुदमरल्यामुळं सुरेश डबडे यांचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं पाहूयात. सावधान, कारमध्ये एसी लावून झोपताय? एसी लावून झोपणं जीवावर बेतू शकतं. विक्रोळीत गुदमरून एकाचा मृत्यू. मुंबईतील विक्रोळी पार्क साईड परिसरातील वीर सावरकर मार्गावर उभ्या असलेल्या एका कारमध्ये चालकाचा मृतदेह आढळला. गाडीचा एसी चालू ठेवून झोपल्यानं गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुरेश डबरे असं या कार चालकाचं नाव आहे. 2 दिवसांपासून तो घरी गेला नव्हता. कारमधून दुर्गंधी येत असल्याचं काही नागरिकांना आढळलं. पाहणी केल्यानंतर कार चालक मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. सदरचा मृत्यू बहुतेकदा तो आराम करण्यासाठी गाडी काचा बंद करून आराम करीत असावा आणि आतल्या याचं सफोकेशन होऊन गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. प्रवासादरम्यान विश्रांती घेण्यासाठी अनेकदा कार चालक गाडीच्या खिडक्या बंद करतात. गाडीमध्ये हवेत ऑक्सिजनची मात्रा असेपर्यंत चालकाचा श्वास सुरू राहतो. कालांतरानं आपल्या शरीरातून कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन झाल्यामुळे गाडीमध्ये ऑक्सिजन कमी होऊन कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढतं. साधारणपणे शरीरात 98 ते 99% ऑक्सिजनची गरज असते. हवेत ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण घटतं. त्यानंतर हृदयाचे ठोके मंदावतात आणि चालकाची शुद्ध हरपते. झोपेत असताना पुरेशा ऑक्सिजनच्या अभावी शरीरात होणाऱ्या या बदलांचा अंदाज कुणालाही येत नाही आणि माणसाचा गुदमरून मृत्यू होतो. तुम्ही वरती कुठेही जा, नैसर्गिक हवा तुम्हाला जर मिळाली नाही सर्क्युलेशनमध्ये, तर तुमच्या ऑक्सिजन कॅरिंगमध्ये सेलच्या जे प्रमाण असतं त्याच्याऐवजी कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड ह्या वायूंचं प्रमाण जास्त येऊ शकतं. गाडीत गुदमरून मृत्यू ओढवण्याची ही पहिलीच घटना नाही, त्यामुळे आपला प्रवास सुखकर करण्यासाठी प्रवासादरम्यान पुरेशी खबरदारी घेणं गरजेचं आहे. अनेक टॅक्सी चालक असतील किंवा उबेर ओला उबेर चालक असतात किंवा खाजगी टॅक्सी चालक असतात, ते आराम करण्यासाठी गाड्यांची एसी सुरू करून गाड्या बंद करून आराम करतात, झोपतात. परंतु अशा प्रकारे जर घटना घडत असतील तर कदाचित ही अशा प्रकारचा आराम त्यांच्या जीवावर देखील बेतू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणे सामोल पेंडणेकर, झी मीडिया, मुंबई.